राष्ट्रवादी ही 100% स्प्लिट झाली आहे, फुटली आहे, नऊ आमदार तिकडे गेल्यामुळे हे आता जवळजवळ स्पष्ट होत आहे. अजितदादा सत्तेसाठी गेले नाही, अजितदादा ईडीसाठी गेले. मुख्यमंत्रीपदाची सुप्त इच्छा ती पूर्ण करण्यासाठी जर गेले असते तर सत्तू शकले असतो. सत्तेसाठी हपापलो नाही आहे, लोकांचे कामं करण्यासाठी सत्तेत गेलो आहे आणि मोदी एवढा काम करणारा दुसरा नेता देशात नाही. मोदींचे गुणगान केले आणि याला मुख्यमंत्रीपद मिळालं असतं. उद्धव ठाकरे यांना जर 8 वर्ष पण मागणीनंतर मिळालं आजच्या कालची सभा अजितदादांची मी सत्तेसाठी गेलो नाही हे ते खरं सांगतात. अगदी सत्य बोलतात. ते ईडीमुळे गेले, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या ईडीमुळे गेले असावे किंवा मग एकनाथ ईडीचा अर्थ काही वेगळा लावला असावा त्यामुळे ते गेले असावे. पण मला वाटतं सत्ता ही सर्वोच्च समजूनच ही सगळी फैसला किंवा निर्णय झाला असावा. मुळात विषय असा एकीकडे असा म्हणायचा आणि दुसरीकडे तुम्ही म्हणताय की त्यावेळेस तुम्ही मुख्यमंत्री झालो असतो मग याचा अर्थ काय की त्यांना पदाची इच्छा जी आहे मुख्यमंत्री पदाची सुप्त इच्छा ती पूर्ण करण्यासाठी जर गेले असते तर समजू शकलं असतं. इकडून तिकडे जाऊन पुन्हा उपमुख्यमंत्री, तिकडून इकडे येऊन पुन्हा उपमुख्यमंत्री आणि त्या पदासाठी नाही तर ते कशासाठी गेले हे महाराष्ट्रातील जनतेला माहीत आहे. की अजितदादा सत्तेसाठी गेले नाही, अजितदादा ईडीसाठी गेले. सत्तेसाठी गेलो नाही मात्र तत्कालीन राज्यपालांनी खूप स्पोर्ट केलाय की अजितदादांना उपमुख्यमंत्री पद किती वेळा दिलं तरी ते नेहमी तयारच असतात. आता किशोरच्या बोलण्यावरून ते सत्तेच बोलले असं मी पहिल्यांदा सत्य बोलले. कोश्यारी माजी राज्यपाल हे मी मान्य करतो. शरद पवारांनी बीडमध्ये सभा घेतल्यानंतर उत्तर सभा जी आहे ती अजित पवार त्या ठिकाणी घेतात आहे. आता स्पर्धा आहे की आपसामध्ये ज्या चर्चा आहेत त्यातून आता उत्तर मिळायला सुरुवात झाली आहे. सभेला प्रत्युत्तर प्रतिसभा घेऊन जर होत आहे तर मात्र राष्ट्रवादी ही 100% स्प्लिट झाली आहे, फुटली आहे, नऊ आमदार तिकडे गेल्यामुळे हे आता जवळजवळ स्पष्ट होत आहे. मोदींचं गुणगान केलं काल त्यांनी, त्यांनी असं म्हटलं की मोदींसारखं काम करणारा दुसरं नेता नाही. त्यांना दृष्टांत 10-20 वर्षापूर्वी का झाला नाही हे काही कळलं नाही. आत्ताच का झाला याचं उत्तर त्यांनाच ठाऊक.